एकनाथ शिंदे आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण संजय राऊतांचा आरोप. पहिल्या भागाच्या यशानंतर धर्मवीर 2 ची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आता साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे ब्रीदवाक्य घेऊन धर्मवीर 2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. धर्मवीर 2 हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावर धर्मवीर 3 चित्रपटाची पटकथा मी लिहिणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले की धर्मवीरांची व्याप्ती काय होती हे आम्हाला माहीत आहे, ते फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेंना देखील माहीत नाही. आनंद दिघे हे काय होते हे आम्हाला माहीत आहे. ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत ते एकनाथ शिंदे यांना मानत नाहीत. त्यामुळे अशा सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन प्रतीक निर्माण करायचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहीत आहे, फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेनाही माहीत नाही. आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हाप्रमुख होते ठाण्याचे. ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत, समर्थक आहेत कुठेवाले, ते एकनाथ शिंदेला मानत नाहीत. त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून. आनंद दिघे एक निष्ठावंत शिवसेनेचे आमचे जिल्हाप्रमुख होते, पदाधिकारी होते, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि शिंद्यांपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अनेक असे काही लोक होते ते दिघे साहेबांच्या फार जवळ होते. तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रति निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसती. दिघ्यांना मी जास्त ओळखायचो, आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो. हे आम्हाला माहीत आहेत काय ते हे काय धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे. मग आता धर्मवीर 2 काढतायत, धर्मवीर 3 काढतात, धर्मवीर 4 काढतायत, ते का अमर अकबर यांनी सिनेमा काढतायत का, की गोलमाल 1 गोलमाल 2 गोलमाल 3 खरं म्हणजे गोलमाल 1 गोलमाल 2 गोलमाल 3 असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे. मी स्वतः आम्ही काढतोय ना, आता फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3 त्यांना काय धर्मवीर माहिती, त्यांना काय धर्मवीर माहिती. त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून, त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.